गोमंतकीय पर्यावरण रक्षणासाठी संवेदनशील म्हणून ओळखले जात असले तरी गोव्यातील 11 नद्यांचं पाणी प्रदूषित झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या पाहणीत ही गोष्ट स्पष्ट झाली असून नद्यांचं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेत. मात्र हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी ठोस अशी पावलं उचलताना दिसत नाही. म्हापसा येथील अशीच धार्मिक महत्व प्राप्त असलेली तार नदीचं सध्या नाल्यात रूपांतर होत आहे. हॅलो, हांव चेतन बांदोडकर बस्तोडा तारीकडे ब्रिजाकडल्यान उलयता आनी हांगा तुमकां लोकांक दाखोवंक सोदता की हांगा इतकी उदकाची घाण पडल्या पळय आमच्या व्हाळाची. हो पळय हो व्हाळ पळय कसो जाला तो. हे सगळें उदक कुसल्या आनी हे सगळी सेवेज आनी उदकाच्यो बाटल्यो खाली बाटल्यो आनी कितें कितें आसा हे व्हाळान पळय सगळें कुसोन पडलेले आसा. मातशें हे हेजेर दर्याचेर मातशें लक्ष धरा कितें चल्ल्या तें. आमच्या मिनिस्टरा कडेन रिक्वेस्ट करता WRD कडेन की मातशें आनी एकदां परतून येवन मातशें परतून आनी एकदां मातशें बरे भाशेन करचें. आमचे हांगासरले गांवचे पळय लोक आहा म्हापशेकार तेंचे ते हांगासर येवन गणपती विसर्जन करता. सो हांव म्हणूंक सोदतां की ते म्हापशेकारांक हें बरें दिसता. कोणें तरी फुडें सरून कंप्लेन घालूंक जाय हेजेर पंचायतीचेर. आमच्या बस्तोड्या पंचायत लागता हेका मातशें तेंच्यांनी नदर मारूंक जाय आनी पंचायतीची जिम्मेदारी ही पळोवपाची. हें कितें सगळें चलयलां तेंच खबर ना. आतां तर तेंकां कितें फायदो आसलेलो जाल्यार फटाफट धांवतले. हितून तेंकां बाबा कितें फायदो आसा? फायदो ना म्हणून ते लोकांची घाण आसा ती हांगा लोकांक दुयेंसां जावं दी म्हणून सोडल्या. आख्खे बाटल्यो किडे पडल्या हांगासर. काय बरें उदक दिसतलें हें कितें जालां तें पळया. आख्खी घाण पडल्या किडे बाटल्यो कोणाची आनी कितें सगळें व्हांवून वयता पळय. ही गणपती आसा हांगासर आमचो पळय. देव हांगा दाखय शेतर चप्पल काडटे पळय पळय. हांगा गणपती आसा पळय. हांगा गणपती आसा. एक गणपतीच्या फाटल्यान पळय हांगा कचरो दवरला आख्खो मांडून दवरला हांगासर. हे बी पंचायतीक दिसना साफ करूंक जाय म्हणून पंचायती कितें फक्त बेश्टच बोल्ल्या. लोकांचे कितें स्किमी येता गव्हर्मेंटीचे ते खावपाक हीं कामां करूंक जायना. लोक गव्हर्मेंटाच्या नांवान बोवाड मारता ते फकत थंय रावून पळयता मज्जा घेता. आयज ही पाटी फाल्यां ती पाटी पाटयो पाटयो करून कांय मेळपाचें ना. आमकां लोकांकूय फुडें सरोंक जाय आनी आमी हीं कामां करूंक जाय. हीं कामां तर पंचायती करचें ना जाल्यार कोण करतलो? पळय सगळीं घाण पडल्या पळय. हांगा देवाचे फोटो पळय कशें दवरल्या पळय हांगासर. हें दिसना आमच्या हिंदू लोकांक दिसना. हें साईबाबा कडेन इतलो लोक वयता पळय ताका साईबाबाक थंय दवरला काडून पळय. काय उडयल्या पळय देवांक. हांगा विसर्जन देवाच्या फोटवांक विसर्जन तिगून करूंक हे दवरूंक ना. हांगासर इतली घाण हांगासर करून दवरल्या आनी आपण थंय पड थंय दाखय शेकर तेंकां. हो सद्दां येवन बसता खंय हांगासर. हांगासर तुमकां हांगासर कांय कितें दिसता हे सगळें पडून? सगळें उदक काळ्यान जावन घाण घातल्या. आनी तुमकां बरें दिसता हें? आमी वाऱ्याक बसता आनी वास मारलो वास येता. आनी हांगा गणपती विसर्जन करता न्हू तेन्ना हितून आमकां गणपतीक विसर्जन करून कशें दिसतलें तुमकां? आमी घरान निवड रावता न्हू. घरा कडेन एक वार आसतना आमी सारकी निवड करून बसता देव येतलो म्हण आमचो एक 5 दीस 1.5 दीस रावपाक. सो हे आमकां जेन्ना देव येतलो तेन्नाच निवड रावंक जाय की सदांच निवड रावूं कशें दिसता? कित्याक गणपतीचो पावयता म्हणजे सगळें हें आसता चिखल करता आसता आनी हांगा सगळें घाण जालें आनी गणपती आमी बरें अशें पुजतालें आनी हाडून घाणीन पळोवंक जायना. हय आतां कितें म्हणपाचें पळय लोकांक देखून कोणाक हांगासर हें जायना बरें दिसना म्हणटा तें वास येता म्हणटा. कितली घाण ती फुडें व्हरून मातशी हें कर दाखय ती झूम करून दाखय झूम कर. वाट आमची तारी कडली म्हापशा तारी कडली. हे पळय हे सगळे गटर पळया तुमी. हे पळय हे गटर पळया. पंचायतीन सांगा वोट घेया लोकांचे आनी फक्त पंचायती बसून फक्त मजा घेवपाची की आपूण निवडून येयला फुलांचो हार घालून लोकां हाडटा पळय तेंकां फोगोटे मारून. हीं पळय हीं कामां करतात पंचायत पळय. पळय सगळे पळय घाणी पळय बाटले पळय किडे भुजभुजतात पळय हांगासर. आतां हो कचरो लोकांनी गाडयेन भरपाचो आनी ते पंचायत निवडून येयल्या पळय तेंच्या दारार फोगोटे मारून व्हरून तेंच्या दारार सोडपाचे. पळय सगळे किडे पळय हांगासर. सगळी घाण जाल्या रेस्टॉरंटाची घाण देखून थंय भितर पडटा. लोक थंय जेयता बसून रेस्टॉरंटान.
सगले म्हापशाकार बस्तोडकार आणि गिरवडकार आणि आजूबाजूचे लोक आहे त्यांना किती सांगता जी देवाची जी फुलं आहात तुमच्या घरात असता नाही ती तुमच्याच गार्डनात डिस्पोज करा ती आडून असे दर्यान बी असे उडू नका कित्याक किती जाता ते पळय दर्याची हालत किती झाला ते पळय हांगा आणि हाडटात आणि हे गणपतीच्या फाटल्यानूय दवरू नका ते कचरो झाला थंय कोण काढिना थंय किने आहात ते तुमच्या घरात डिस्पोज करा सांगूक शकता गाणे कित्याक जाता खबर आसा तो जो पायप आसा न्हू पुलाची ते रोड गेला 17 NH 17 त्या पुलाक लागून पायपाक लागून ते सगळे रेबो परवरी पर्यंत रावता हे आणि नुसते एक सुद्धा रावना हांगा होय नुसते असे काढतलो 5 मिनिटांनी हांव आमकां कडेक जातले होय आता ते तुम्ही गाणीक लागून किती म्हणून सोडता ते रॅप जाता पळय थंयसर ती किती असं लोक हाडून उडयता हांगा आता किती म्हणून सांगतलो त्यांना तरी सांगपाक गेलो जाल्यार मारूंक येता पाईप तुम्ही किती म्हणता ते पाईप पूल पायपाचं पूल आहा पण ती मोडीत झाल्यावर वाढ वयतली ते पाईप तरी काढत नो जाल्यार ती घाण वयतली ते सगळे पावसात दुसरे दिस तुम्ही ह्या जून महिन्यात जुलै महिन्यात येऊन पळयात तो कसं वयता उदीक काय मारुती हल्लीकर हो मारुती हांगासर रावता तेजे म्हणणे असा की तेजे पायप आहा थंयसर पायपाचो पूल आहा तो पायपाचो पूल तर मोडून तर वाट हे करीत जाल्यार सगळे व्हावून सगळे घाण व्हावून वयतले म्हणजे तुम्ही जुलै महिन्यात येऊन पळया म्हण सांगा पावसाच्या उदकांत सगळे प्रत्येक वर्सा येऊन हांगा गणेश बुडोवपाक ते मिशन हाडटा आणि काढटा ते सगळं कोसळून पडले गणपतीक काढटा आणि काय ना आणि काय ना तुमका जाय हे साफ झालं हो हे तर तो तर पूल जाता न्हू सगळे क्लीन जाता.